डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत प्रादेशिक संशोधन केंद्र अमरावती अंतर्गत अकोट येथे खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांसाठी सोयाबीन उत्पादन वाढीचे प्रमुख सूत्रे सांगण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने दर 3 वर्षांनी पिकाची फेरपालट करावी, पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण शक्ती तपासून पहावी, बीज प्रक्रिया करून घ्यावी असे विविध उपाय सुचवण्यात आले. तसेच मान्सूनचा पेरणी योग्य म्हणजेच 75-100 मिमी पाऊस झाल्यावर पेरणी करावी, जास्तीत जास्त 4 सेमी खोलीपर्यंत पेरणी करावी अशा विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या. तर सोयाबीन पिकाची नत्राची गरज पूर्ण करण्यासाठी पेरणीपासून 50 व 70 दिवसांनी 2% युरियाची फवारणी करावी किंवा पाण्यात विरघळणारे खत 19:19:19 शेंगा भरण्याचे वेळेस फवारणी करावी. सोयाबीन हे आपल्या भागात घेतल्या जाणारं प्रमुख पीक असून काढणीनंतर या पिकाची साठवणूक करताना सोयाबीनचे बियाणे चांगले वाळून घ्यावे व बियाण्यात ओलाव्याचे प्रमाण 100-11% ठेवून पोत्यांची वप्पी 5 पेक्षा जास्त नसावी असे मत डॉक्टर वर्षा टापरे प्रमुख प्रादेशिक संशोधन केंद्र अमरावती यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केले. MCN न्यूज करिता देवानंद खिरकर अकोट. आणखी त्यांचे नवीन नवीन संशोधन आपल्यासाठी शेतकरी बांधवांसाठी चालूच आहेत, त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी आपल्याला लाभत राहील. हा कार्यक्रम आयोजित करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे जेव्हा आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला तर त्याच्यावरती बऱ्याच लोकांचे फोन आले, चांगल्या प्रतिक्रिया आल्या की तुम्ही हे बाजार समितीमध्ये एक चांगलं काम करत आहे आणि या चांगल्या कामाला आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि मी काही सूचनाही केल्या आहेत आपल्याला की जसं आपण बाजार समितीमध्ये प्रामुख्याने आता कपाशीचा झाला, तुरीचा झाला आणि सोयाबीनचा याचा प्रामुख्याने समावेश केलेला आहे, तर आपल्या भागात अकोट तालुक्यामध्ये काही भागामध्ये संत्रा पण फार मोठ्या प्रमाणात पीक घेतला जाते, त्याचप्रमाणे केळीचं सुद्धा पीक घेतलं जाते. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आम्हाला या सूचना केल्या की तुम्ही जसा ही कार्यशाळा घेतलेली आहे तर या पुढची कार्यशाळा तुम्ही बागायतदारांसाठी फळबागांसाठी घेतली पाहिजे, त्यासाठी तुम्ही त्याच्यात संत्र्याचा समावेश केला पाहिजे आणि त्यामध्ये. सर्वांना नमस्कार. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट आणि डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी खरीपूर्व आढावा कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. आदरणीय स्वर्गीय मोहनराव जायलेसाहेब यांनी